नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत। आज दिनांक 26 नोव्हेंबर 2024। चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। पीक आहे गहू, कमीत कमी दर आहेत 2,950 रुपये, जास्तीत जास्त दर आहेत 3,600 रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत 3,100 रुपये। पुढील पीक आहे ज्वारी, कमीत कमी दर आहेत 1,950 रुपये, जास्तीत जास्त दर आहेत 2,200 रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत 2,100 रुपये। पुढील पीक आहे उडीद काळा, कमीत कमी दर आहेत 4,500 रुपये, जास्तीत जास्त दर आहेत 5,950 रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत 5,200 रुपये। पुढील पीक आहे हिरवा मूग, कमीत कमी दर आहेत 5,800 रुपये, जास्तीत जास्त दर आहेत 7,200 रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत 6,500 रुपये। पुढील पीक आहे लाल तूर, कमीत कमी दर आहेत 6,400 रुपये, जास्तीत जास्त दर आहेत 8,100 रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत 7,580 रुपये। पुढील पीक आहे लाल हरभरा, कमीत कमी दर आहेत 5,100 रुपये, जास्तीत जास्त दर आहेत 5,800 रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत 5,488 रुपये। पुढील पीक आहे पांढरी तूर, कमीत कमी दर आहेत 5,800 रुपये, जास्तीत जास्त दर आहेत 6,890 रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत 6,500 रुपये। पुढील पीक आहे मका लोकल, कमीत कमी दर आहेत 2,000 रुपये, जास्तीत जास्त दर आहेत 2,000 रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत 2,000 रुपये। पुढील पीक आहे सोयाबीन डागी, कमीत कमी दर आहेत 2,700 रुपये, जास्तीत जास्त दर आहेत 3,100 रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत 2,895 रुपये। पुढील पीक आहे सोयाबीन, कमीत कमी दर आहेत 3,200 रुपये, जास्तीत जास्त दर आहेत 4,320 रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत 4,100 रुपये। त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।